नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी वांग्याचं भरीत करणार आहे, तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया. इथं मी एक कांदा घेतलेला आहे, कांद्याची पात घेतलेली आहे, हिरवी मिरची मी वाटून घेतलेली आहे, लसूण वाटून घेतलेलं आहे, वांगे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे. इथं मी एका प्लेटात वांगे काढून घेतलेले आहे. हे वरचे आपल्याला याचे काटे काढून घ्यायचे आहे. इथं मी हे देठ कापून घेतलेले आहे आणि पहा असे काप करून घेतलेले आहे. कढई गरम झालेली आहे, हे वांगे मी याच्यात टाकते. आता मी हे झाकण ठेवते. आपल्याला छान 10 मिनिट भाजून घ्यायचे आहे वांगी. झाकण काढते, थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला वरून. झाकण काढते. आता खूप छान झाले, आता वांगे खूप छान भाजले. आता वांगे आता मी प्लेटमध्ये काढून घेते. वांगे मी काढलेले आहे, आता हे थंड होण्यासाठी ठेवू आपण. वांगे आता थंडे झालेले आहे. असं छान बारीक करून घेतलेलं आहे आपण. कढई गरम झालेली आहे, तेल टाकते 1 चम्मच. मोहरी टाकते 1/2 चम्मच. कांदा टाकते. लसूण टाकते. छान भाजून घेऊ आपण घ्या. खूप लवकर होते घरी. कांद्याची पाट टाकते. हिरव्या मिरचीचा ठेचा टाकते. हे पण आपण छान भाजून घेऊ. हळद टाकते 1/2 चमचा. आता हे वांगे टाकते बारीक करून घेतलेले. छान मिक्स करून घेऊ आपण. मीठ टाकते चवीनुसार. झाकण ठेवते. 1 मिनिट आपण छान शिजून घेऊ भरीत. 1 मिनिट झालेला आहे. कोथिंबीर टाकते.
भरीत आता झालेला आहे तयार, मी प्लेटमध्ये काढून घेते. वांग्याचं भरीत झालेलं आहे तयार आणि तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.